मित्रांनो, आता आपण कल्याणगडावर आलोय आणि कल्याणगडावर खालून तुम्हाला इथं 7 किलोमीटर वर यायला लागल। ते खालून पूर्ण रस्ता एवढा घाण आहे की आहे इथं, पण गाडी इथपर्यंत येते, पण आम्हाला वाटलं की तिथं आहे म्हणून आम्ही ट्रॅक करत इथपर्यंत आलोय। चला तर मित्रांनो, आता आपण वर जाऊ। मित्रांनो, हा आहे महादर वाज। महादरवाज्याच्या वर आहे। मित्रांनो, आता आपण मेन गुफाकडे चाललोय, म्हणजे दरवाज्याच्या थोडच पुढे आहे सुंदर गुफा। आणि इथं तुम्हाला जातानाच एक शंकराचं लागत, एक मंदिर छोटस, आणि इथं एक भाई नंदी पण आहे। मित्रांनो, तुम्ही किल्ल्यावर प्लीज नॉनव्हेज नका खाऊ, नाहीतर मधमाशा तुम्हाला लय चावतील। ते असं रहस्य आहे त्याचं, बघा ते जे पांढरवर आहे ना, ते आहे मधमाशाच ते। बॅटरी थांब, मला पोलीस। मित्रांनो, या मंदिरात आपल्याला टॉर्चची आवश्यकता आहे, आणि आता आपले पाय पण खूप भिजणार आहे। मित्रांनो, आता आपण आपले पाय वले करायला चाललो आहे। इथं टॉर्च मी लावतो। ओ मित्रांनो, इथं मोबाईलची पण बॅटरी लागल। हा ओ हो 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 आहा। मित्रांनो, इथं मित्रांनो पूर्ण पाण्यात भिजत आपल्याला कॅमेरा आठवा माझ्यासाठी पण। मित्रांनो बघू शकतात आपले पूर्ण भिजत जायचे। आणि इकडं काय हो, इथं मित्रांनो या साईडला खोल पाणी आहे। आणि इथं मोबाईलची बॅटरी इकडे दाखवा। मित्रांनो, ही जी गुहा आहे ती खूप खोल आहे। मित्रांनो अजून आत पण आहे। हे तशी ट्रेलर का पॅन्ट तो भी गेली बनवली आहे। मित्रांनो, इथं आपल्याला अजून पॅन्ट वर करायला लागली। आणि काय इथं खूप खोल आतपर्यंत आहे। मित्रांनो, जसं जसं चालत असं तसं तसं पाणी वाढत चाललंय। ओहो मित्रांनो, तुम्ही बघू शकता ते पूर्ण इथपर्यंत पाणी येतंय। आणि आत पूर्ण खोल आहे। मी खाली काय शोधत चाललो माझ्या स्टोन कलेक्शनसाठी स्टोन लागतात का नाही। मित्रांनो, मी तुम्हाला या चॅनलवर ना माझा स्टोनचा व्हिडिओ जरूर अपलोड करेल। मित्रांनो, हा तर साधा वाला स्टोन आहे। वाव मित्रांनो, बघा किती सुंदर ही मूर्ती आहे। आणि अजून नाही, अजून खूप आहे। मित्रांनो खाली आम्हाला, मित्रांनो जैन धर्माची मूर्ती आहे। मित्रांनो पाहायला लय मस्त वाटते। पिंजरा काय मी काय करू सांगायचं। मित्रांनो वा मित्रांनो, आम्हाला खबरच मिळालंय। वा पण आम्ही भिजलोय। एवढ मित्रांनो अक्षरस इथं पाणी अस दाबलं तर लगेच पाणी निघतंय। ओ हो
काय या साईडला काय नाहीये मित्रांनो, तुम्हाला इथे भेटची काहीच गरज नाहीये का की या पाण्यामध्ये थोडं जरी बेडूक पण नाहीये, एवढं हे चांगलं पाणी आहे आणि सापाची तर टेन्शनच नाही. आणि मित्रांनो हे 40 ते 45 फूट लांब आहे त्या गुफेत. न तुम्हाला थोडस तिथं असं इकडून दिसत असेल, थोडस असं उजेड पडलाय, तिथून पार तिकडं आतमध्ये ती गुफा आहे. आता तिकडं आतपर्यंत एकदा आपण परत दर्शन घेऊन जाऊ. आता ही मनात बसणार सारखी आहे. ही दत्ताची खूप सुंदर ही मूर्ती आहे. मित्रांनो आता आपण बाहेर जाऊ. त्याच्या पहिले मी तुम्हाला बाहेर जाताना जातानी तिकडचं सगळं काय आहे नीट ते दाखवतो. हे बघा मित्रांनो, एक स्वच्छ पाणी आहे इकडचं. आणि मित्रांनो एवढंच नाही, यात पण खूप खोल आहे. मित्रांनो जरा तिकडे लाईट मारा बघा, तिथं तो पाईप आहे का साप आहे काही कळत नाहीये. तिकडे तिथून तो कधीच इकडे येऊ नाही शकणार. म्हणून आपण पुढे जाऊ. मित्रांनो जाताना जर डोक्याच लक्ष ठेवा ना, आपल्याला डोक टन होईल. आपली मंदिरातलं काय काय असे उंच आहेत पण काय काय असे खाली आहेत जिथून आपलं डोकं दुखू शकत. आणि मित्रांनो हे बघा इकडं पण खोल आहे आत. आणि मित्रांनो या किल्ल्यावरच सगळ्यात मेन जागा आहे ती ही जागा. बाकी या किल्ल्यावर ही सगळ्यात मोठी जागा आहे. मित्रांनो ह्याच्या मधमाशांच प्रमाण खूप आहे. ओ मित्रांनो जरा थांबा, आणि ते काही दगडे मिळाले त्याच्यामधलं काहीच कामाचे नाहीयेत. थांबा माझ्यासाठी. मित्रांनो काय काय बाबा, मित्रांनो बाबा हे बघा, उचले जर लागते मित्रांनो. तुम्हाला काय वाटतंय आम्ही तिकडे जाऊ का? तर आम्ही थोडस अंतरावर जातो. मित्रांनो माझ्या मनाने नको झालं तिकडं. आणि ही येलो स्टोन व्हॅली मी वर तुम्हाला दिसत ते हे मधमाशांच. मित्रांनो हे तर काहीच नाही, हे वाला तर छोट आहे पण वर बघा किती पांढर आहे. अरे माझा टाइम तर सगळा शुरू झालेलाच जातो. मित्रांनो इथे याच्यासाठी जेवढा पैसा लागला पण इथे सगळा वसूल होऊन गेला. मित्रांनो आता मिळू वरच्या मंदिरात. मित्रांनो आता आपण आलो दुसऱ्या दरवाज्यापाशी. मी दुसऱ्याच्या दरवाज्या वरच मंदिर आहे.
मंदिर आहे आणि ही वाली वाट गेली आहे वरच्या साईडला. मित्रांनो, वर मंदिरात आल्यावर तुम्हाला दिसतंय चपटदार मारुतीचं मंदिर. आणि आता आपण जाऊ वर. मित्रांनो, आता आपण आलोय मंदिरात, वरच्या मंदिरात आलोय. मित्रांनो, हे बघा, इथे एक लेखन लिहिले. मित्रांनो, मंदिराच्या समोरच एक छोटस टाक आहे. मंदिर आहे. मित्रांनो, हे बघा, इथं सगळ्यात पहिलं हे वरचा मॅप आहे. म्हणजे आपण खालचं जे मंदिर आहे ते तर नाही, म्हणजे खालचं जे गुफेतलं आहे ते हे का? हा, हे आपण बघितलं, ते वरचं मंदिर बघितलं, गणेश मंदिर बघितलं, त्याच्या समोर ते हे जे तळ आहे ते पण बघितलंय. आता आपलं राहिले नादरुक वृक्ष आणि वास्तूचे अवशेष, एक छोट तलाव आहे पुढं, आणि बामघर, चौथरा, जल मंदिर आणि मारुती मंदिर सगळ्यात लास्टला आहे. आणि इथं नांदगिरी या किल्ल्याचे सगळी माहिती लिहिली आहे आणि इथं डायरेक्शन पण दिली आहे कोणत्या साईडला येते इथं. मित्रांनो, इथं जे आपण मगाशी बोर्ड वाचला ते वृक्ष लिहिलेलं ना, ते हे आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा कसला मस्त सनसेट व्ह्यू आहे बघा. जेव्हा आम्ही किल्ल्यावर जात होतो तेव्हा आम्ही तुम्हाला हा रोड नाही दाखवला, इथून वर जायचंय या हायवे वरून. हायवे म्हणजे कसा रोड, आणि रोड अतिशय बेकार आहे, रोडला लय धडधड आहे. म्हणून तुम्ही कृपा करून चांगलं तुम्ही ट्रॅक करत जावा, ते गाडीपेक्षा चांगलं असेल. बाकी एवढं घाण रोड आहे इथं, एवढा धडधड करणारा रोड आहे, तुम्ही जावा. आणि वर गुफा पण खूप मस्त आहे आणि बघायला पण खूप मस्त आहे. मित्रांनो, हे बघा, इथं सगळ्यात पहिलं हे वरचा मॅप आहे. म्हणजे आपण खालचं जे मंदिर आहे ते तर नाही, म्हणजे खालचं जे गुफेतलं आहे ते हे का? हा, हे आपण बघितलं, ते वरचं मंदिर बघितलं, गणेश मंदिर बघितलं, त्याच्या समोर ते हे जे तळ आहे ते पण बघितलंय. आता आपलं राहिले नादरुक वृक्ष आणि वास्तूचे अवशेष, एक छोट तलाव आहे पुढं, आणि
बामघर, चौथरा, जल मंदिर आणि मारुती मंदिर सगळ्यात लास्टला आहे. आणि इथं नांदगिरी या किल्ल्याचे सगळी माहिती लिहिली आहे. आणि इथं डायरेक्शन पण दिली आहे कोणत्या साईडला येते इथं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. मिळूया या पायथ्याला. तर म्हणून तिथे करू. मित्रांनो, आता आपला गड फेरी संपत आली आहे, म्हणून आता आम्हाला परतीची फेरी आता करायला लागल. एक मिनिट. मित्रांनो, आपल्याला एक किलो काही मित्र म्हटलाय आणि यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय. थँक्यू दादा. आपल्याला सांगू इच्छितो की एवढ्या लहान वयात हा खूप मोठी कामगिरी करतोय, तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एवढं कमी वयात एवढं करणं पॉसिबल नाहीये, तरी सुद्धा हा तेवढं धाडस दाखवतोय आणि तो त्याला उत्तरोत्तर यश मिळो अशी देवा वगैरे प्रार्थना करतो. थँक्यू, बाय. थँक्यू. अरे ह्याची फिरल इतकी उंदळाची. अरे 5-6 फिरले आमच्या समोर गेले असतात.